नमस्कार फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे, दीपालीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. सो आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. सर्वप्रथम मी इथे घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, इटेबल रेड कलर, एक अंड, मीठ, चिली सॉस, सोया सॉस, सेजवान चटणी, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. सो इथे मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत, जे की इझिली कोणत्याही चिकन स्टोअरमध्ये अवेलेबल होतात. त्यात मी टाकणार आहे मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, चवीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता. थोडासा कलर, चवीनुसार मीठ. मिठाऐवजी तुम्ही अजिनोमोटो सुद्धा वापरू शकता, किंवा थोडं अजिनोमोटो आणि थोडं मीठही वापरू शकता. आलं लसणाची पेस्ट. अजिनोमोटो खाण्यासाठी, आपल्या हेल्थसाठी सेफ नसल्या कारणाने मी इथे फक्त मीठ वापरलेलं आहे. सो आपली आलं लसणाची पेस्ट टाकून झालेली आहे. आता जाणार आहेत आपले सॉसेस. त्यात मी घेतलेले आहे सेजवान चटणी, रेड चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस. इथे तुम्ही थोडीशी काळी मिरी पूड सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि एक अंड. अंड टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करत आहे. आणि हे एकजीव करून झालेलं मिश्रण आपण ठेवणार आहोत फ्रीजला साधारण 1 ते 1.5 तास. हे मिश्रण जेवढा जास्त वेळ फ्रीजमध्ये राहील किंवा जेवढा जास्त वेळ मुरेल तेवढे आपले लॉलीपॉप अजून टेस्टी होतील. अर्धा किलो लॉलीपॉपमध्ये साधारण 12 ते 13 पीस येतात. आणि लॉलीपॉप बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे, त्याला खूप कमी मटेरियलही लागतं. सो तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. अशा प्रकारे पॅक करून आपण हे लॉलीपॉप साधारण 1/2 ते 1.5 तास फ्रीजला ठेवणार आहोत. आता साधारण 1 तासानंतर हे लॉलीपॉप मी बाहेर काढलेले आहेत आणि मी त्यात टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर. आणि मैदा. लॉलीपॉप फ्रीजला ठेवल्यामुळे त्याला साधारण पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे त्यात बिलकुल पाणी ॲड करावं लागत नाही. जेवढं पाणी त्याला सुटलेलं असतं तेवढ्याच पाण्यात हे पीठ त्याला बरोबर एकजीव होऊन चिकटलं जातं. आपण बघू शकता मी हे अशा प्रकारे एकजीव करून घेत आहे. थोडा वेळ मळल्यानंतर ह्याला बरोबर एक बाइंडिंग येते. अशा प्रकारे आपलं लॉलीपॉपचं बॅटर तर पूर्ण रेडी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही अजून थोडं मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता. तुम्हाला जर लॉलीपॉप कडक आवडत असतील तर त्यात तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड करा, आणि थोडे सॉफ्ट आवडत असतील तर त्यात तुम्ही मैदा ॲड करा. ते तुमच्या सोयीनुसार असेल. इथे मला लॉलीपॉपचा कलर थोडासा फिका वाटत आहे, त्यामुळे मी त्यात अजून थोडासा रेड कलर ॲड करत आहे.
दुसरीकडे मी तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि आता त्यात टाकणार आहे आपले लॉलीपॉप। इथे मी तेलाची क्वांटिटी थोडी कमी घेतली आहे बिकॉज नॉनव्हेजसाठी यूज केलेलं तेल आपण रियूज करू शकत नाही म्हणून। तरी काही हरकत नाही, एका टायमाला आपले ॲटलीस्ट 4 ते 5 लॉलीपॉप त्या तेलात तळले जातात। आणि लॉलीपॉप तळताना आपण स्पेशल लक्ष द्यायचं आहे की गॅसची फ्लेम मीडियम राहावी, कारण का ते चिकन आहे, आपले नॉर्मल भजी नाही आहेत, त्यामुळे त्याला तळायला थोडा वेळ लागतो। सो आपण गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। अशा प्रकारे हे लॉलीपॉप आपण तळून घेणार आहोत, ते थोड्या थोड्या वेळाने आपण पलटून घेणार आहोत। आपले लॉलीपॉप तसे चांगल्यापैकी शिजलेले आहेत, त्याला खूप छान असा कलरही आलेला आहे। तो ते लॉलीपॉप आता मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेऊन त्यावर काढत आहे। व्यवस्थित तेल निथळून आपण हे लॉलीपॉप काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तसे याला बिलकुल तेल राहिलेलं नाही आहे आणि टिश्यू पेपरनी राहिलेलं तेलही चांगल्यापैकी सोकून घेतलं जातं। अशाच प्रकारे मी दुसरेही लॉलीपॉप तळून घेणार आहे। सो तुम्ही माझी आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।